मागील काही दिवस कणकवली येथील तहसील कार्यालयात इंटरनेट सेवा बंद असून नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याची ब्रेकिंग कोकण लाईनने सर्वत्र पाठवली होती. याची गंभीर दखल कर्तव्य दक्ष आमदार नितेश राणे यांनी घेतली. कणकवली तालुका अध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी याविषयी माहिती घेण्यासाठी कणकवली तहसील कार्यालयाला भेट दिली. मागील काही दिवस कणकवली येथील तहसील कार्यालयात इंटरनेट सेवा बंद असून नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. याची गंभीर दखल कणकवली वैभव आणि देवगड येथील कर्तव्यदक्ष आमदार नितेश राणे यांनी घेतली आणि तात्काळ कणकवली तालुका अध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माहिती घेण्यास तहसील कार्यालयात पाठविले. आज आम्ही तहसीलदार कचेरीमध्ये जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन होते, जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार, हक्क सोडपत्रक याबाबत कोकण लाईव्हने बातमी काल दिली होती. त्या बातमीचा आधार घेऊन आदरणीय नितेश राणे या विभागाचे आमदार त्यांनी आम्हाला तत्काळ तहसीलदार कचेरीत जाऊन भेट देण्यास सांगितलं. आम्ही आता या तहसीलदार कचेरीमध्ये येऊन भेट दिली असता त्या रजिस्ट्रेशन ऑनलाईनचं काम खरोखरच बंद आहे आणि BSNLचे अधिकारी या ठिकाणी काम करतायत. त्यांचे काही अधिकारी सावंतवाडीवरून येत आहेत. आज दुपारनंतर ते काम चालू होईल असं त्याने आम्हाला आश्वासन दिलेले आहे. म्हणून सर्व तमाम आमच्या या कणकवलीवासियांतर्फे आदरणीय नितेश राणे आणि कोकण लाईव्हचे आम्ही आभार मानतो आणि अशाच प्रकारे अशी जी काही बंद काही बंद कामं असतील त्याची तत्काळ माहिती आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हे जे चॅनल काम करतं आहे त्याबद्दल त्यांचे आभार, त्यांना धन्यवाद, त्यांचे अभिनंदन. आमचे बटवाले हे गेली 2 दिवस इथे येऊन बसत आहेत कामं सोडून आणि त्यांचं हक्क सोडपत्राचं एक काम राहिलेलं आहे. ते आता त्यांना सांगितलं की उद्या या, म्हणजे लोकांना ही खर्चाची बाब होते. लोक शेतीच्या कामातून वेळ काढून या ठिकाणी येत आहेत, त्याबद्दल त्यांना त्रास होतो आहे आणि या त्रासाबद्दलची दखल आपण चॅनलवाले घेत आहेत, त्याबद्दल तुमचे अभिनंदन, आभार आणि असंच काम पुढे राहोत अशी आम्ही आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. तालुका अध्यक्ष यांनी पाहणी करून लवकरच इंटरनेट सेवा सुरळीत होईल असे आश्वासन कोकण लाईव्हशी बोलताना दिले. कोकण लाईव्हसाठी राज राजपूत, कणकवली.